पावसाचा जोर ओसरला असला तरी त्याचे परिणाम मात्र अजूनही जाणवत आहेत. नवी मुंबईत एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांच्या सुमारे 400 गाड्या दाखल झाल्या आहेत, पण भाज्यांचे भाव मात्र गडगडले आहेत. सुमारे 40 ते 50% भाव खाली आले आहेत, तर पावसामुळे ग्राहकांची संख्या कमीच बघायला मिळते. या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी. मंगळवारी झालेल्या जोरदार पावसानंतर थोडीशी विश्रांती पावसाने घेतलेली असून मुंबई मार्केटमध्ये, मुंबई भाजीपाला मार्केटमध्ये त्याचा काही परिणाम दिसून आलेला नाही आहे. आजही पहाटेपासून मुंबई मार्केटमध्ये तब्बल 350 ते त्याच्याहून जास्त गाड्यांची आवक झाल्याची नोंद झालेली आहे. आपण सध्या आहोत नवी मुंबईतील वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये. नाशिक पुणे येथून या भाजीपाला मार्केटमध्ये रात्री 2 वाजल्यापासून येत आहे, आणि अजूनही काही गाड्या ज्या अडकल्या होत्या त्या गाड्या या मार्केटमध्ये दाखल होत आहेत. आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये भाजी दाखल झालेली आहे. आपल्यासोबत भाजीपाला मार्केटचे अध्यक्ष कैलास चांदणी. सर, सर काय म्हणाला, आज काय परिस्थिती आहे? काल दिवसभर पाऊस होता, पण आता पावसाने विश्रांती घेतलेली आहे. ज्यावेळेला रेल्वे सुरळीत चालू होतील, रस्त्यावर साचलेलं पाणी कमी येईल, त्यावेळेला ग्राहक हळूहळू येईल. आता ग्राहक चालू झालेला आहे. 350 ते 450 गाड्यांची आतापर्यंत आवक झालेली आहे. माल मुबलक प्रमाणामध्ये आहे. पाऊसचं जर प्रमाण जास्त असल्यामुळं मालाला उठाव कमी झालेला आहे. आता जर पाऊस उघडला तर ग्राहक हळूहळू येईल या मार्केटमध्ये आणि खरेदी करतील. आज पावसामुळे आज भाज्यांचे भाव जर 50%पर्यंत खाली आलेले आहेत. पुढे जनरल साई पवार सह स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.